बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नंदुरबार नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी आर शेखर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या आदेशान्वये आज नंदुरबार शहरातील विविध भागात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस पोलीस विभागामार्फत करण्यात आले. रात्रीच्या सुमारास अनेक नागरिक दारू पिऊन वाहने चालवतात व यामुळे छोटे मोठे अपघात होतात. तसेच दारू पिल्यामुळे लहान मोठे भांडण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आज शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आल्या. यात अनेक दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहील त्यामुळे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असं जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितलंय. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील नवापूर. शनिवार रविवारी या सुट्टीच्या निमित्तानं लोक बाहेर पडतात आणि काही यंगस्टर्स ते दारू पिऊन वाहनं चालवत असतात, मोटरसायकल चालवत असतात. त्याच्यातून बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात, अपघात होतात, त्यांना स्वतःला लागतं, दुसऱ्याला लागतं. याच्याशिवाय काही इतर काहीतरी घटना घडू शकतात. त्यामुळं आम्ही या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याच्या आणि शहराच्या अतिवर्ती नाकाबंदी आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये संख्या केसेस करण्यात येत आहेत. हे जे काही यंगस्टर्स आहेत हे संध्याकाळच्या वेळेला विशेष करून आणि सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी दारू पिऊन वाहनं चालवतात आणि त्याच्यातून कुठले अनुचित प्रकार होऊ नयेत म्हणून आमच्या सगळ्या स्टाफला या वाहनं चेकिंगच्या आणि अशा प्रकारच्या कारवाया करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मी स्वतःही काही ठिकाणी फिरून सरप्राईज चेक करत आहे. सर किती केसेस झाले? सर केसेस झाले केसेस सांगता येणार नाही मला. चालू आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये ती मोहीम चालू आहे. प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.